नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय किसान कृषी या व्हॉट्सअप चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मागील आपला व्हिडिओ हा ऑगस्टमधील डाळिंबाचे जे दर आहेत त्याविषयी होता. त्यामध्ये डाळिंबाचे बाजारभाव कमी होण्याची कारणे, सद्यस्थिती काय असेल आणि आगामी अंदाज काय असेल याविषयी आपण शेतकऱ्यांना माहिती दिली होती. त्यामध्ये सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यानंतर डाळिंबाचे बाजारभाव हे चांगल्या प्रमाणात वाढत जातील याविषयी आपण कल्पना दिली होती. आज स्मितीला बाजारभाव बऱ्यापैकी वाढलेले आहेत, अजूनही ते वाढण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे जे शेतकरी डाळिंबाग ज्यांचे हार्वेस्टिंग होते जे थांबून राहिले त्यांना बऱ्यापैकी दर हा आत्ता सध्या भेटलेला आहे. डाळिंबातील जो बाजारभाव होता याविषयी तर मागील महिन्यातील व्हिडिओ महत्त्वाचा विषय होता, त्यामुळे आपण तो पहिला व्हिडिओ घेतला होता. आता डाळिंबागेतील जे दुसरा व्हिडिओ आपण जो बनवणार आहोत, विश्रांती काळातील डाळिंबाग नियोजन काय असावे याविषयी आपण आज थोडक्यात माहिती घेऊया. त्यामध्ये आता बऱ्याच शेतकऱ्यांचे बाग हे हार्वेस्ट झालेले आहे. हार्वेस्टिंग नंतर एक साधारणतः जो पुढील पानगळी करायच्या आधीचा जो मधील दोन तीन महिन्याचा गॅप असतो त्यामध्ये एक विश्रांती काळात काय नियोजन असावे याविषयी आज आपण थोडक्यात माहिती घेऊया. विश्रांती काळातील डाळिंबाग नियोजन हा विषय तसा जुने डाळिंबाग दर आहे त्यांना हा विषय नवीन नाही, कारण बऱ्याच जणांना माहिती आहे की विश्रांती काळात जर डाळिंबाग नियोजन व्यवस्थित केले तर जे पानगळीनंतर ज्या विविध समस्या येतात जसे डाळिंबागेला लवकर फुलं निघणे, नर फुलं अधिक प्रमाणात निघणे किंवा फोटो अधिक प्रमाणात निघणे, हा अशा समस्या जर विश्रांती काळात आपले नियोजन जर योग्य असेल तर या समस्या येत नाहीत. नवीन जे डाळिंबाग दर आहेत त्यांना प्रथमतः पहिले एक दोन बहारामध्ये या समस्या जाणवत नाही, कारण डाळिंबागेतील जे दोन वर्ष बाग आपण जे धरलेले नसते त्यात स्टोरेज गाडीमध्ये भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे पहिले एक दोन जे बहार असतात त्यामध्ये चांगल्या प्रमाणात त्या डाळिंबागेला फुलं लागतात. फुलांची ड्रॉपिंग किंवा फोटो अधिक प्रमाणात निघणे किंवा फळांची साईज न होणे या समस्या त्या प्रमाणात येत नाहीत. त्यामुळे जसं जसं आपण बहार तिसरा चौथा बहार येत जाईल तसं तसं या समस्या अधिक प्रमाणात जाणवू लागतात. मग त्यानंतर पानगळीनंतर फुले काढण्यासाठी विविध प्रकारचे औषधं मारले जातात किंवा फुल ड्रॉपिंग थांबवण्यासाठी विविध प्रकारचे औषधं मारले जातात आणि फुटवा वगैरे निघू नये म्हणून लिओसिन प्लॅनोफिक्सचा वापर म्हणा 52-34 फवारणे या केल्या जातात. पण मुळात काळीमध्ये जर स्टोरेजच नसेल तर तुम्ही फुले फुलं काढण्याच्या औषधाने काही प्रमाणात फुले निघू शकतात, पण स्टोरेज नसेल तर त्या फुलांची सेटिंग त्या प्रमाणात होणे अवघड आहे. म्हणजे काळीमध्ये स्टोरेज नसेल तर फुले निघतीलही औषधाने, एखाद्या स्टिम्युलंटचा वापर करून औषध फुले निघतीलही, पण त्यांची सेटिंग त्या प्रमाणात होणार नाही. जे ज्या प्रमाणात ज्या काळीमध्ये स्टोरेज असेल तेथील सेटिंग आणि विदाऊट ज्यांनी विश्रांती काळात नियोजन न करता बाग धरलेले आहे अशा बागांमधील हा फरक लगेच दिसून येतो. आणि त्यामुळे जर विश्रांती काळातील नियोजन आपले योग्य असेल तर पानगळीनंतर जो फुलं काढण्याची फवारे म्हणा किंवा फुल ड्रॉपिंगचे जे आपण विविध उपाययोजना करतो किंवा साईजसाठी जे विविध फवारणी वगैरे करतो तर तो आपल्या साधारणतः 20-25 हजाराचा खर्च जर आपले विश्रांती काळातील नियोजन योग्य असेल तर वाचवू शकतो. आता विश्रांती काळातील नियोजनाचे महत्त्व हे मी तुम्हाला सांगितले आहे. विपरीत परिणामांमध्ये म्हणजे जर आपले नियोजन नसेल तर नर फुल अधिक निघणे, फोटो अधिक प्रमाणात निघणे, फुलांचे ड्रॉपिंग होणे हे त्याचे एक विपरीत परिणाम आपल्याला म्हणता येईल. तर आता आपण सुरुवात करूया की विश्रांती काळातील नियोजन हे कसे असावे, कशा पद्धतीत असावे आणि त्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी हे लक्षात घेण्याजोगत आहे. तर पहिला प्रथम येतो ते विश्रांती काळात हा कालावधी किती असावा, म्हणजे बाग ताणावर किती दिवस सोडावा. बरेच शेतकरी हे बाग हार्वेस्ट झाल्यानंतर एक महिनाभरात बाग परत पकडण्याची घाई करतात किंवा आम्हाला लगेच बहार धरायचा आहे असं म्हणतात. तर विश्रांती कालावधी हा जर आपल्याला झाडांचं आयुष्यमान जर वाढवायचं असेल, झाड आपले जास्त दिवस टिकवायचे असेल तर झाडाला रेस्टिंग देणे हे गरजेचे असते. त्यामुळे एक साधारण जमिनीच्या प्रकारानुसार हे डाळिंबाचा रेस्टिंग कालावधी असावा. त्यामध्ये जर आपली जमीन ही मुरमाची असेल, हलकी असेल, पाण्याचा निचरा होणारी असेल तर अशा जमिनीमध्ये 45-60 दिवसाचा ताण दिलेला योग्य राहतो. जर आपली जमीन काळवट असेल, पाणी धरून ठेवणारी असेल तर साधारणतः एक 75-90 दिवसाचा
ताण देणं हे अपेक्षित असतं. त्यामुळे काय होतं की एक झाडाला त्याचे हार्वेस्टिंग नंतर झाडाला ते जी झाडामध्ये ताकद गेलेली असते ते पुन्हा भरून निघण्यासाठी हा कालावधी गरजेचा असतो. आपण पानगळ्यानंतर आपण बाहेर गेल्यानंतर फळे हार्वेस्ट झाल्यानंतर एक दीड महिन्यात जर बाग पकडण्याची घाई केली तर साहजिकच त्या बागेला फ्लावरिंग व्यवस्थित होत नाही. शिवाय जे फुले वगैरे निघतात ती सर्व शेंड्याला असतात त्यामुळे त्यांची साईज होणे होत नाही त्या प्रमाणात होत नाही. आणि जर आपण असं जर कंटिन्यू करत राहिलो की बाग गेल्यानंतर लगेच एक दीड महिन्यामध्ये बाहेर पकडत गेलो तर झाडांचे आयुष्यमान साहजिकच घटते. एक वेळ बाग उत्पन्न देईल तुम्हाला पण बागेची जी बाग तुम्हाला 5 वर्ष 7 वर्ष टिकणार आहे ती तुम्हाला 3-4 वर्षामध्ये त्यामध्ये झाडे जाण्यास सुरुवात होतात, झाडे स्ट्रेसमध्ये येण्यास सुरुवात होतात. त्यामुळे जर कालावधी जो आहे जमिनीच्या प्रकारानुसार 60 ते 90 दिवसाचा हा ताण अपेक्षित आहे. आता दुसरं असं आहे, दुसरी गोष्ट की डाळिंबाच्या बाग हार्वेस्ट झाल्यानंतर पाणी बंद कधी करावे. बरेच शेतकरी बाग बाहेर गेल्या नंतर बाग हार्वेस्ट झाल्यानंतर 1-5-7 दिवसामध्ये बागेचे पाणी पूर्णतः बंद करून टाकतात आणि बाग पाणी बंद केली बाग तणावर सोडली की डायरेक्ट पुढच्या पानगळीच्या वेळेस 1-15 दिवस आधी मग नियोजनासाठी सुरुवात करतात. तर बाकीचे पाणी हे बाग गेल्यानंतर फळ हार्वेस्ट झाल्यानंतर लगेच बंद करून आहे तर ते पाणी साधारणतः 1 महिनाभर 20-25 दिवस का महिना हे पाणी चालू ठेवले पाहिजे. त्यामध्ये जर आपले बाग हार्वेस्टिंग होताना जर 3 तास पाणी असेल तर ते पाणी 2.5 तासावर घेऊन यावे, नंतर 2 तासावर आणावे, नंतर 1.5 तासावर आणावे, 1/2 तास आणि नंतर बंद करावे. डायरेक्ट शेवटी 2 तास पाणी चालू होते आणि डायरेक्ट पाणी झिरो बंद केले असं करू नये तर टप्प्याटप्प्याने हे पाणी कमी करत आणावे. त्यामध्ये झाडाला नॅचरली स्ट्रेस वाचण्यास त्याने मदत होते. जर अचानक पाणी तुम्ही बंद केले तर झाड लवकर तणावर जाते आणि मग 1 साधारण 60-90 दिवसाचा कालावधीमध्ये पानगळ होण्याऐवजी त्या आधीच झाडाचे पाणी पडून जातात आणि झाडाचे पाणी पडून गेले की परिणामी नवीन पाणी काही ठिकाणी पाऊस म्हणा गारवामुळे नवीन पाणी निघण्यास सुरुवात होते, बाग लिकेज होतो आणि मग परत काही 30% पाणी नवी आणि 60% पाणी 60-70% पाणी जुनी आणि मग पानगळ किती प्रमाणात करायची करावी की नाही असे प्रश्न उद्भवतात. त्याच्यामुळे बागेचे पाणी हे बाग हार्वेस्ट झाल्यानंतर 1 साधारणतः 15-20 दिवस चालू राहावे, ते टप्प्याटप्प्याने कमी करत आणावे. त्यानंतर या दरम्यानच्या कालामध्ये जे 1-20 दिवस आपण पाणी चालू ठेवणार आहोत तर त्या 20 दिवसाच्या मध्ये कालावधीमध्ये बागेला 1 साधारणतः फळामध्ये बागेची ताकद ही निघून गेलेली असते. हार्वेस्टिंग झाल्यानंतर बागेतील स्टोरेज हे बऱ्यापैकी काड्यातील स्टोरेज हे कमी झालेले असते. त्यामुळे एक बाग हार्वेस्टिंग झाल्यानंतर सुद्धा 2 बॅग 1846 1 बॅग 1026 ही प्रति एकर आपण झाडाच्या ड्रिपखाली जर टाकून दिली तर ते स्टोरेज पुन्हा भरून निघण्यास फायदा होतो. त्यामध्ये तुम्ही जर लिक्विड ग्रेडचा जर वापर केला, ड्रिपमधून काही लिक्विड 12XX म्हणा वगैरे NPK ग्रेड सोडले तर ते काडीतील स्टोरेज हे पुन्हा नव्याने भरून निघण्यास मदत होते. त्यामुळे बाग हार्वेस्ट झाल्यानंतर ही खते काही प्रमाणात टाकून दिली पाहिजे. जर तुम्ही विश्रांती काळामध्ये बागेला काहीच डोस न देता जर पुढील निव्वळ वरील जे 52-34-050 किंवा 1846 फवारणी घेतो आपण त्यावर जर पुन्हा बाग धरणार असाल तर मग त्याचा तेवढ्या प्रमाणात फायदा आपल्याला पानगळीनंतर जाणवत नाही. ज्या ज्या बागांमध्ये विश्रांती काळात देखील डोस टाकले जातात, काही प्रमाणात खत्रे टाकले जातात तर तिथे पानगळीनंतर फुलं निघायला किंवा फुलांची ड्रॉपिंग वगैरे अशा समस्या जाणवत नाही. चौथा असं आहे की विश्रांती काळामध्ये बागेची काही प्रमाणात छाटणी करावी का, तर नक्कीच ज्या बागा जास्त प्रमाणात गच्च असतील जिथे अधिक प्रमाणात फुटवा वगैरे बागेला असेल तर तो फुटवा काढून घेतला तरी चालतो. छाटणी अशी जी खरड छाटणी आपण म्हणतो किंवा जी पानगळे आपण पानगळ्याआधी आपण छाटणी करतो त्या प्रमाणात छाटणी नसावी तर विरळ अशी छाटणी असावी. फुटवा बागेचा काढून घेतला पाहिजे, येणारी जी फुलं आहेत बागेची ती काढून घेतली पाहिजेत.
त्यामुळे काय होतं, या फुलांच्या आणि फुटव्यांच्या पोषणामध्ये झाडाची ताकद चालली जाते. म्हणजे जर तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे खतं वगैरे जरी बागेला विश्रांती काळात भरली, पण बागेला फुटवा असेल किंवा फुलं असेल तर ती तुम्ही तोडून टाकली नाही, तर त्यांच्या पोषणावर झाडाची म्हणजे काळीतील स्टोरेज वाढण्याऐवजी या फुलांमध्ये फळांमध्येच झाडाची ताकद चालली जाते. त्यामुळे बरेच शेतकरी पानगळीच्या आधी ते काही दिवस आधी 100 ग्राम 50 ग्राम झालेले कैरी तोडून टाकतात. तर तसं न करता जे फुलं ज्या प्रमाणात येत राहतील त्या प्रमाणात ती तोडून टाकत जावी, म्हणजे जे काळीतील स्टोरेज आहे ते वाढण्यास मदत होईल. जर तुम्ही ती काढून टाकली नाही तर त्या काळीतील स्टोरेज वाढण्याऐवजी ज्या फुलांच्या पोषणावर फळांच्या पोषणावरच फुटव्याच्या पोषणावरच ती झाडाची खताची जी तुम्ही दिलेली ताकद आहे ती चालली जाईल. त्यामध्ये आता पाचवी गोष्ट अशी आहे की फवारणी ह्या विश्रांती काळात कोणत्या कोणत्या असाव्यात. तर प्रामुख्याने शेतकरी फक्त विश्रांती काळामध्ये 52-34-00-50 तसेच काही ह्या दोन फवार 1846 असे 2-3 फवारणी घेतात. त्यामध्ये कोणत्याही बुरशीनाशकाची फवारणी राहत नाही किंवा खोड फवारणीसाठी शेतकरी टाळाटाळ करतात. तर याचा परिणाम असा आहे की जर बुरशीनाशकांची तुमची जर फवारणी विश्रांती काळात नसेल तर मुळात विश्रांती काळाचं महत्त्व असं आहे की जे पानातील स्टोरेज आहे बाग हार्वेस्ट झाल्यानंतर बागेला जे पाणी शिल्लक आहे त्या पानातील स्टोरेज काडीमध्ये उतरावे आणि पान पक्व होऊन त्यातील म्हणजे स्टोरेज काडीत उतरल्यानंतर पान पक्व होऊन पान गळावे अशी पानगळीची अपेक्षा असते. त्यामध्ये नॅचरली जेवढी पानगळ होईल तेवढं चांगलं असतं. आपल्या इथे काय होतं की विश्रांती काळात ताण व्यवस्थित न देता किंवा 52-50 वगैरे फवारणी न काढता डायरेक्ट पानगळीची घाई केली जाते आणि पानगळीमध्ये इथ्रेल मारून एक झटक्यामध्ये सर्व पान गळाली की झाली पानगळ असा शेतकऱ्यांचा बऱ्याच जणांचा विचार असतो. तर पानगळीची व्याख्या ही नाही, पानगळीची व्याख्या अशी आहे की पानामधील जे स्टोरेज आहे ते काडीमध्ये उतरणे अपेक्षित असतं. त्यासाठी पानांचं पाणी निरोगी राहणे शेवटपर्यंत हे अपेक्षित असतं. पण विश्रांती काळात काही फवारणी नसल्यामुळे बऱ्याच जणांच्या डाळिंबाच्या बागेतील पाणी हे करपाग्रस्त होतात, काहींवर टिपके येतात, काही व्यवस्थित ताण दिल्यानंतर आधीच पाणी गळून जातात. तर त्यामुळे पानगळीच्या जो रेस्टिंग कालावधी आहे पानगळीच्या आधीचा त्यामध्ये एक साध्या बुरशीनाशकांची तरी फवारणी करावी, जेणेकरून पानांचं आरोग्य वगैरे देखील चांगले राहील, पानांमधील जे स्टोरेज आहे ते काडीमध्ये व्यवस्थितरित्या उतरेल. त्यामुळे एक साधारण 45 म्हणा, 22 म्हणा, रोको म्हणा, कॅप्टस म्हणा इत्यादी साध्या बुरशीनाशकांची जरी फवारणी केली तरी चालेल. तसेच 52-34-00-50 काही फवारणी असाव्यात. 00-50 आणि 52-34 ने ज्या पाण्यातील स्टोरेज आहे ते काडीमध्ये उतरण्यास आपल्याला चांगली मदत भेटते. एक साधारण महिन्यातून 2-3 फवारणी 52-34-00-50 असणे अपेक्षित असते. ज्यामध्ये 52-34 मायक्रोन्युट्रियंट किंवा 00-50 मायक्रोन्युट्रियंट अशा आपण फवारणी घेऊ शकता. त्यामध्ये 3-5 ग्रॅम असं प्रमाण जर आपण बागेच्या जमिनीच्या प्रकारानुसार ठेवलं, म्हणजे काळवड जमिनीमध्ये 52-34-5 ग्रॅम प्रति लिटर आणि मुरमाच्या जमिनीमध्ये 3 ग्रॅम प्रति लिटर जर ठेवलं तर पानगळीपर्यंत आपल्याला बऱ्यापैकी पाणी रिव्हर्स झालेले भेटतील. तसंच पानगळीच्या जे रेस्टिंग कालावधीमध्ये आहे त्यामध्ये खोड फवारणी घेतली जात नाही आणि नेमकी याच कालावधीमध्ये खोडकिड्याचा वगैरे प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात वाढतो. रेस्टिंगमध्ये बऱ्याच जणांच्या बागांमध्ये बेडवर जे गवत आहे ते मोठ्या प्रमाणात वाढलेलं असतं, त्यामुळे साहजिकच खोडकिड्याचा प्रादुर्भाव वगैरे हा होण्यास सुरुवात होतो आणि दरम्यान बाग ताणावर असल्यामुळे खोडकिड्याच्या प्रादुर्भावामुळे बाग पिवळी पडते किंवा बाग ताणावर असल्यामुळे पिवळी पडते हे बऱ्याच जणांच्या लक्षात येत नाही आणि खोडफवारणी नसल्यामुळे खोडकिड्याचा प्रादुर्भाव या कालावधी वाढत जातो. त्यामुळे पानगळीनंतर काही बागांना पालवी न फुटणे किंवा काही बागांना काही बागांमध्ये पूर्ण बाग फुटतो, काही काही झाडं असे असतात की ज्यांना पाणीच निघत नाही, तर अशा झाडांमध्ये प्रामुख्याने कितीही पाणी दिलं तरी त्यांना पालवीने निघणे किंवा फुलं निघणे असे परिणाम जाणवतात. तर त्यामध्ये खोडकिड्याचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात वाढलेला असतो जो का आपल्याला लक्षात येत नाही. त्यामुळे रेस्टिंग कालावधीमध्ये खोड जो आपला 2-3 महिन्याचा कालावधी असेल त्यामुळे साधारणतः 2-3 वेळा खोड फवारणी घेणे अपेक्षित असते. तसेच बागेचे जे बेड आहे तर ते बेड व्यवस्थित क्लीन करणे आवश्यक असते. तर या गोष्टींचा आपण विचार करावा. त्यानंतर जसा जसा आपला पानगळीचा कालावधी जवळ येईल, एक साधारण महिनाभराबरोबर जर पानगळ आली
तर आपण साधारण काय काम केलं पाहिजे यामध्ये एक साधारणत जे आपला बागेचा मंडप आहे तारकाठी आहे ती उचलून घेतली पाहिजे. बऱ्याच शेतकऱ्यांचे पानगळ झाल्यानंतर ती तारकाठी वगैरे उचलून घेतली तर चालेल का असा प्रश्न असतो. मुळात त्यावेळेस एक गुंज अवस्था असते, फुले बारीक यामध्ये असतात, बारीक अवस्थेत असतात, ज्वारी बाजरीच्या आकारात गुंज अवस्थेमध्ये ते फुलं असतात. अशा वेळी जर तुम्ही झाडांना धक्का लावला तर साहजिकच फुलगळ वगैरे होण्याची चान्सेस अधिक प्रमाणात असतात. त्यामुळे जे तारकाठी उचलणे म्हणा, मंडप उचलणे म्हणा, हे साधारणतः कामे पानगळीचे 15-20 दिवस होण्याआधी अपेक्षित असते. दुसरं असं आहे की जे शेणखतासाठी खड्डे घेणे हे कधी असावे, तर शेणखतासाठी खड्डे घेताना एक साधारण पानगळीला एक महिना बाकी असताना शेणखतासाठी खड्डे घेणे अपेक्षित असते. यामध्ये खड्डे घेण्याचा उद्देश असा असतो की बागेची जुनी मुळे तुटून जावी. जुनी मुळे तुटून गेल्यानंतर बागेला 30-40% हा ताण नॅचरली बसला जातो. मुळी तुटल्यानंतर मुळीचा संपर्क जमिनीशी तुटल्यानंतर झाडाला जमिनीकडून जे अन्नद्रव्य म्हणा, पाणी असेल, काही गारवा असेल, तर तो भेटत नाही. त्यामुळे झाडाला नॅचरली वरती ताण बसला जातो आणि आपले जे अपेक्षा असते की 30-40% पानगळ ही होण्यास त्या खड्डे घेतल्यानंतर सुरुवात होते. पूर्वीच्या काळामध्ये 1985-90 साली पूर्णतः बेड कुदळले जायचे. त्याचा गरज अशी होती की निमॅटोडचा वगैरे ज्या भागांमध्ये प्रादुर्भाव आहे त्यामध्ये बेड कुदळणे हे गरजेचे असते. कारण जुनीमुळे पूर्णतः तुटून गेल्यानंतर जी आपण शेणखत वगैरे टाकणार आहे त्यामध्ये नवीन मुळे ही चांगल्या प्रमाणात चालू होते. बऱ्याच शेतकऱ्यांचे पानगळ जवळ आल्यानंतर 1-2-3 दिवस आधी खड्डे घेण्यासाठी काही होते. तर मुळात तर खड्डे घेण्याचा उद्देशच की बागेला आणखी ताण बसावा, 30-40% नॅचरल पानगळ व्हावी. असं असेल तर तुम्ही 3-4 दिवस आधी खड्डे घेऊन त्यामध्ये म्हणजे त्याचा काही उपयोगच होत नाही. तर तुम्ही एक साधारणतः पानगळीसाठी जे खड्डे घ्याल ते एक साधारण 20-25 दिवस आधी असावे आणि त्यामुळे 30-40% नॅचरल पानगळ होईल. 30-40% पानगळ ही आपल्या 0-52, 34-50 वगैरे 1840 या फवारणीने होईल आणि राहिलेली जी पानगळ 10-20% आहे ती इथरेल मारून होईल अशी आपली साधारणतः अपेक्षा असते. त्यामुळे या पद्धतीत जर तुम्ही गेलात तर पानांतील स्टोरेज काडीमध्ये व्यवस्थित प्रमाणामध्ये उतरेल आणि काडीतील स्टोरेज वाढल्यानंतर तुम्हाला पानगळीनंतर ज्या फुलासाठी फवारणी म्हणा, फुलड्रॉपिंगसाठी फवारणी म्हणा, या फवारणी त्या प्रमाणात घेण्याची गरज राहत नाही. पण मग जर तुम्ही नियोजन जर तुमचं चुकवलं, शेणखतासाठी खड्डे जर तुम्ही पानगळीच्या 2 दिवस आधी घेत असाल तर किती व्यवस्थित नियोजन केलं तरी ते फायदेशीर त्या प्रमाणात राहणार नाही. खड्डे हे 20-25 दिवस आधीच घेतले पाहिजे. ते उन्हामध्ये काही दिवस तापले पाहिजे जेणेकरून जमिनीखालील बुरशी म्हणा, निमॅटोड म्हणा, भररोग म्हणा इत्यादींच्या बुरशींना सूर्यप्रकाशामुळे काही प्रमाणामध्ये प्रतिबंध होईल आणि त्यानंतर चांगले कुजलेले शेणखत आपण त्यात पानगळीचे काही 2-3 दिवस आधी टाकावे आणि नंतर पानगळीनंतर त्या खतामध्ये पाणी सोडून द्यावे. ड्रिपचं पाणी म्हणजे त्यामध्ये व्यवस्थित ओलावा राहील, खड्ड्यामध्ये चांगलेलं कुजलेलं शेणखतामध्ये व्यवस्थित ओलावा राहील आणि मुळे चांगल्या प्रमाणात त्यामध्ये चालू होऊन जाईल. आता जे शेणखत तुम्ही वापराल तर एक बऱ्याच शेतकऱ्यांचं शेणखत हे घरचंच असतं, त्यामुळे त्यामध्ये जर तुम्ही ट्रायकोडर्माचे कल्चर टाकले, ट्रायकोडर्मा म्हणा, पॅसिलोमायसिस म्हणा, एक टेलरसाठी साधारण 2-3 किलो ट्रायकोडर्मा पावडर फॉर्मॅटमध्ये जरी वापरले तरी ते चालेल. त्यामध्ये गोळ्याचे पाणी आपण व्यवस्थित शिंपडले किंवा एखाद्या बैलगाडीचे तुम्ही कल्चर तयार करू शकता, एखादी बैलगाडी शेणखत तुम्ही बाजूला टाकून देऊ शकता, त्यामध्ये ट्रायकोडर्माचं कल्चर वाढू शकता आणि ते एक बैलगाडी शेणखत तुम्ही जे शेणखत टाकणार आहे पूर्ण बागेला त्यामध्ये मिक्स करून दिलं तर ती ट्रायकोडर्माची बुरशी त्या शेणखतामध्ये चांगल्या प्रकारे वाढेल आणि असे शेणखत तुम्ही बागेला भरले तर साहजिकच नेमॅटोड म्हणा, मररोग म्हणा इत्यादी ज्या मुळांवर बुरशी येतात तर त्यांना प्रतिबंध काही प्रमाणात होण्यास मदत होईल. आता हे पानगळ नंतर एक साधारण महिनाभराच्या दरम्यान काय कामे करावीत याविषयी आपण थोडक्यात कल्पना दिली. आता पानगळ नंतर जे पानगळपूर्वी जे आपण छाटणी घेणार आहे तर ती छाटणी आता बऱ्याच जणांचे जे जसं खड्डे खणण्यासाठी पानगळीच्या 2-3 दिवस आधी काही करतात तसेच छाटणीसाठी काही शेतकऱ्यांना म्हणजे अगदी पानगळीची तारीख
बागणी खोत आली, पानगळ करायची गाई झाली आणि छाटणीची गाई झाली, छाटणीसाठी माणसं भेटत नाही असंही बऱ्याच जणांचं होतं, आणि त्यामुळे मग आधी पानगळ करू नंतर छाटणी करू असं बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न राहतो. तर पानगळ नंतर छाटणी ही योग्य नाही, तर ती पानगळीपूर्वीच असावी. त्याचा उद्देश असा आहे की जर पानगळपूर्वी जर आपली छाटणी झालेली असेल तर झाड बऱ्यापैकी प्रमाणात मोकळे झालेले असते, झाड गच्च राहत नाही, त्यामुळे इथ्रेलची जी फवारणी आहे ती व्यवस्थित पद्धतीत बसते आणि पानगळ व्यवस्थित प्रमाणात होण्यास मदत होते. जर आपण पानगळीनंतर छाटणी करणार असाल तर जर पानं गळून गेल्यानंतर कोणती काडी ठेवायची, कोणती काडी ठेवायची नाही हे बऱ्याच जे छाटणीकार वगैरे असतात ते नवीन असतात, त्यांना कळत नाही. त्यांच्या डोक्यात फक्त झाडाची छाटणी कमी, झाडाचा आकार छत्रीसारखा झाला पाहिजे एवढाच उद्देश असतो. त्यामुळे छाटणी ही शक्यतो पानगळीच्या आधी करावी आणि त्यामध्ये कारागीर देखील प्रशिक्षित असावे. मी जसं सांगितलं की झाडाला आकार देणं म्हणजे बागेतील झाडासारखा एक झाडाला छत्री पद्धतीचा आकार देणं म्हणजे छाटणी नव्हे, तर त्यामध्ये कोणती काडी ठेवायची आहे, त्यामध्ये पेन्सिल काडी म्हणतो आपण, रिफिल काडी म्हणतो, ज्या काड्यांना फुल अधिक प्रमाणात लागत असते तर अशा काडी ठेवणं अपेक्षित असतं. जी काडी आपली वाढण्यासाठी 2-2.5 वर्ष गेले ती 2 मिनिटात छाटणारे देखील कारागीर आहे, जे नवीन असतात त्यांना काही माहीत नसतं. तर छाटणी ही योग्य पद्धतीत योग्य कारागिरांच्या मार्फतच झाली पाहिजे. बऱ्याच वेळा शेतकरी एक काही छाटणी कारागीर प्रशिक्षित असतात ते एका झाडाची किंमत 18 ते 20 रुपये सांगतात आणि काही नवीन छाटणी कारागीर असतात जे 15-16 रुपये सांगतात. मग आपण त्या ठिकाणी 2-4 रुपयाचा विचार करतो. नवीन कारागिरांना काही अंदाज नसतो, त्यामध्ये छाटणी व्यवस्थित होत नाही, परिणामी बागेचे जे नंतरचा 80% जे फ्लावरिंग आहे ती छाटणीवरच अवलंबून असते. जर तुमची छाटणी व्यवस्थित झाली नाही, नेमकी फुलाची काडी वगैरे जर त्यांनी छाटून टाकली तर पानगळीनंतर ही फुलं निघायला वगैरे किंवा चौकी व्यवस्थित एकसारखी न निघायला त्यामुळे प्रॉब्लेम होतो. त्यामुळे छाटणीसाठी 2-3 रुपये जास्त जाऊ द्या, पण कारागीर जे आहे छाटणीसाठी ते प्रशिक्षितच पहा. नवीन कारागिरांमार्फत छाटणी ही शक्यतो करू नका. त्यानंतर पानगळीपूर्वी जी छाटणी होईल तर ती छाटणी झाल्यानंतर बोरडोची फवारणी ही नक्की घ्या. यामध्ये असं असतं ज्या शेतकऱ्यांची मोठा भाग असतो त्यामध्ये समजा 3 एकर आहे, 4 एकर आहे, त्यामध्ये 1 एकर छाटणी झाल्यानंतर बोरडो घेणे अपेक्षित असतं. बऱ्याच वेळा शेतकरी काय करतात की 4 एकरची छाटणी कम्प्लीट झाल्यानंतर सगळ्याला एका वेळेस बोरडो घेऊ असं बऱ्याच जणांचं म्हणणं असतं. तर त्यामध्ये छाटणी झाल्यानंतर हे बुरशीजन्य रोगांचा जिथे आपण कात्री लावतो छाटणी होते तिथे झाडाला निश्चित जखम होते, तर त्या जखमेवर बुरशीजन्य रोगांचा बुरशीचा वाढ होण्याची शक्यता असते. त्यामुळे ज्या वेळेस आपली छाटणी आज 1 एकरची झाली की लगेच 1 एकरसाठी बोरडो मारून देत चला. त्यानंतर शेणखत भरणे वगैरे याविषयी मी आपण याआधी कल्पना दिली. शेणखत साधारणतः हे पानगळीच्या 4-5 दिवस आधी भरलेलं योग्य राहील. त्यामध्ये शेणखत हे चांगले कुजलेले शेणखत असावं, ओलं शेणखत नसावं. ओलं शेणखत हे उष्ण असतं, त्यामध्ये पांढरीमुळे त्या प्रमाणात चालत नाही, अधिक गारवा त्यामध्ये भेटला जातो. आणि चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये एक तुम्ही ओल्या शेणखतामध्ये एक बादलीवर पाणी टाकायचं किंवा कुजलेल्या शेणखतामध्ये एक बादलीवर, कुजलेल्या शेणखतामध्ये पाणी हे व्यवस्थित प्रमाणात पसरतं आणि त्यामुळे पांढरीमुळी हे व्यवस्थित प्रमाणामध्ये चालू होते. तर तुम्ही ओलं शेणखत बागेला भरलं तर पाणी व्यवस्थित त्यामध्ये पसरत नाही, शिवाय उष्णता अधिक असतं त्यामुळे पांढरीमुळे त्यामध्ये व्यवस्थित चालत नाही. त्यामुळे बागेला शेणखत कमी प्रमाणात भरा, पण चांगले कुजलेले शेणखत भरा. त्यानंतर या व्हिडिओचे जे आपण डिस्क्रिप्शन दिलेलं आहे, जिथे आपण हा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी एक फवारणी सांगितलेली आहे. तर त्या फवारणीमध्ये एक पानगळीच्या 15 दिवस आधी ही फवारणी 3 वेळा जर आपण घेतली तर काडीतील स्टोरेज हे अधिक प्रमाणात वाढण्यामध्ये त्यामध्ये आपल्याला मदत भेटेल. तर त्यामध्ये गुळ साधारणतः 1 लिटर पाण्यासाठी 5 ग्रॅम गुळ, 5 ग्रॅम DAP, 4 ग्रॅम त्यानंतर 13.45 3 ग्रॅम कॅल्शियम नायट्रेट 2 ग्रॅम सल्फर 1 ग्रॅम आणि बोरॉन 1/2 ग्रॅम असे एक साधारण ह्या 6 मॉलिक्युलची एकत्रित फवारणी आपण घ्यावी. त्यामध्ये 200 लिटर पाण्यासाठी त्या प्रमाणामध्ये गुळ, DAP, 13.45 कॅल्शियम नायट्रेट, सल्फर आणि बोरॉन टाकून द्यावे.
हे टाकलेले जे औषधाचा जो क्रम सांगितलेला आहे, जो मॉलिक्युल कोड डीएपी वगैरे त्याचा क्रम सांगितलेला आहे, हे ते दिलेल्या प्रमाणातच आणि दिलेल्या क्रमानेच औषध टाकावेत. आणि यांचा जो साखा तयार होईल तो एक साधारण त्याची फवारणी ही पानगळीच्या 15 दिवस आधी, म्हणजे 15 दिवसापूर्वी एक फवारणी, नंतर 10 दिवसापूर्वी एक फवारणी, पानगळीला 5 दिवस बाकी असताना एक फवारणी, या पद्धतीत जर फवारणी केली तर त्याचा चांगला असा रिझल्ट, म्हणजे ज्यांनी ज्यांनी ही फवारणी मागच्या वर्षी केली तर त्या त्या शेतकऱ्यांना त्याचा एवढा रिझल्ट आला की बागेला काही फुलाची फवारणी वगैरे न मारता किंवा काही व्यवसाय इतर स्टिम्युलंट न वापरता नॅचरली त्या बागेंवर 100 ते 125 हे सेटिंग डाळिंबाचे झालेले आहे. त्यामध्ये ज्या बागांमध्ये फवारणी त्यांनी केली किंवा ज्या बागांमध्ये नाही केली त्यामध्ये फरक असा दिसून आला की जिथे जिथे ही फवारणी झाली तिथे तिथे फुल ड्रॉपिंग हे अतिशय कमी प्रमाणात झाले. त्यामुळे ही फवारणी काय असे वेगळे नाहीत, काळीतील स्टोरेज वाढवण्यासाठीची ती फवारणी आहे आणि एक साधारण 1000 ते 1200 रुपयामध्ये. यामध्ये कोणत्याही कंपनीचे वेगळे औषध नाही, जे आपले रेग्युलर आहेत तेच औषध आहे. आणि त्यामध्ये 1200 रुपयामध्ये आपले 200 लिटर पाण्यासाठीच्या 3 फवारणी होऊन जातात. त्यामुळे ही फवारणी आपण सर्वांनी मारावी आणि तिचा चांगला असा रिझल्ट आपल्याला भेटेल. पानगळीच्या जे विश्रांती काळातील नियोजन आहे त्या दृष्टीने जवळपास सगळे मुद्दे माझे सांगून झालेले आहेत. हे जे सर्व मुद्दे सांगितलेले आहेत ते व्हिडिओच्या जे डिस्क्रिप्शन आहे, जे आपला जे के सम ब्लॉग स्पॉट आहे, त्यामध्ये हा विश्रांती काळातील लेख हा दिलेला आहे, त्यामध्ये देखील हे सर्व मुद्दे दिलेले आहे, आपण ते देखील वाचून घेऊ शकतात. त्यामध्ये आता परत एकदा आपण एक रिव्हिजन म्हणून एक उजरता यावर दृष्टिक्षेप टाकूया. तर त्यामध्ये पानगळीचे पानगळीपूर्वी जे विश्रांती काळातील नियोजन आहे त्यामध्ये बाग हार्वेस्टिंग झाल्यानंतर बागेचे पाणी लवकर बंद करू नका, दुसऱ्या दिवशीच बंद न करता एक साधारण महिनाभर पाणी चालू राहू द्या, ते टप्प्याटप्प्याने कमी करताना विश्रांती काळामध्ये बागेला खते द्या, 2 बॅग 1846, 1 बॅग 1026 या प्रमाणात काही करणं बागेला खते देत चला. बागेचा विश्रांती कालावधी हा जमिनीच्या प्रकारानुसार 60 ते 90 दिवसाचा ठेवा. मुरमाड जमिनीमध्ये 60 दिवसांचा काळा पाणी धरून ठेवणाऱ्या जमिनीमध्ये तो 90 दिवसाचा ठेवा. छाटणी जर पानगळीच्या अधिक गरजेची असेल, म्हणजे विश्रांती काळामध्ये जर विरळ छाटणी घ्यावी, फुल फुटवा जो काही येत असेल तो काढून टाकत जावा, त्यांच्या पोषणावर झाडाची ताकद जाऊ देऊ नका, ती वेळीच फुल बागेला आल्यानंतर काढून टाकत चला, ज्यामुळे काळीतील स्टोरेज हे वाढण्यासाठी मदत होईल. फवारणीमध्ये 0.52 ते 0.50 महिन्यातून एखादे 2-3 फवारणी, तसेच बुरशीनाशक कॅप्टा वायोस्टेन रोको M45 इत्यादी साध्या साध्या वृक्षनाशकांची फवारणी करत राहा, जेणेकरून पानांचे आरोग्य हे व्यवस्थित राहील आणि नॅचरली पानातील जे स्टोरेज आहे ते काडीमध्ये उतरत चालेल आणि काडीतील स्टोरेज वाढण्यास मदत होईल. खोड फवारणी ही विश्रांती काळामध्ये नक्की घ्यावी. एक साधारण महिन्यातून एक खोड फवारणी घेतली तरी त्याचा चांगला असा परिणाम आपल्याला पानगळीनंतर दिसेल. खोड फवारणी जर विश्रांती काळात नसेल तर खोडकिड्याचा प्रादुर्भाव हा पानगळीनंतर आपल्याला त्याचा परिणाम जाणू शकतो. त्यानंतर पानगळीचा कालावधी जवळ आल्यानंतर एक मंडप उचलणे, तारकाठी उचलून घेणे, बागेला खड्डे खंदणे एक साधारण महिन्याभर आधी, ते व्यवस्थित सूर्यप्रकाशात तापून देणे, त्यानंतर कुजलेले शेणखत आणि ट्रायकोडर्माचे कल्चर तयार करणे आणि त्याचे आपण बागेला शेणखत भरणार आहे त्यामध्ये मिक्सिंग करणे, बागेला खोडांना घेरू पेस्टिंग करणे इत्यादी कामे आपण करू शकतात. त्यानंतर पानगळी आधी जी आपण छाटणी घेणार आहे ती व्यवस्थित प्रशिक्षित कारागीर जे आहे त्यांच्याकडूनच करून घ्यावी. त्यामध्ये नवीन कारागीर शक्यतो त्यांच्या हस्ते छाटणी करू नये. छाटणी करताना जर आपल्या बागेमध्ये काही तेलाचे वगैरे झाडं असतील ते सर्वात शेवटी छाटावेत, अशा झाडांना मार्किंग करून ठेवेत, जेणेकरून त्या झाडांनी छाटणी केलेली कात्री पुढच्या झाडांना लागली तर तो प्रादुर्भाव वाढत जाईल. त्यामुळे जे तेलग्रस्त झाडं आहेत त्यांची छाटणी सर्वात शेवटी करावी. जर आपल्याला शंका असेल तर ते प्रत्येक झाड झाल्यानंतर कात्री डेटॉलमध्ये बुडून नंतर पुढच्या झाडाला छाटणीसाठी गेले तरी चालेल. छाटणीचे कारागीर आल्यानंतर त्यांच्या कात्री पहिल्यांदा साफ करून घेत चला. कोणत्या बागेतून छाटणी करून आलेले आहेत ते आपल्याला हे आपल्याला कल्पना नसते. तेलग्रस्त बागेतून जर ती छाटणी करून आलेले असते तर त्याचा प्रादुर्भाव आपल्या बागेला होऊ शकतो. त्यामुळे छाटणी कारागिरांच्या कात्री वगैरे व्यवस्थित डेटॉलमध्ये वगैरे धुवून मगच त्यांना छाटणीसाठी हे करा. प्रत्येक कारागिराने हातपाय धुवून वगैरे आपल्या बागेत पाठवा. तेवढी काळजी घेणे हे तेलारोग म्हणा इत्यादीसाठी आपल्या बागेत प्रादुर्भाव होऊ नये म्हणून ही गरजेची असते.
त्यानंतर छाटणी झाल्यानंतर आपले जेवढे क्षेत्र आज छाटणी झालेले आहे, एक एकर असो 2 एकर असो, तेवढ्यासाठी बोर्डो फवारणी ही घेत चाला. त्यानंतर शेणखताच्या बाबतीमध्ये चांगले कुजलेले शेणखत हे वाघ्याला वारा, ओले शेणखत वाघ्याला वरू नका. पानगळीच्या बाबतीमध्ये साधारणतः वरील विश्रांती काळातील नियोजन संपल्यानंतर बाग लिकेज होण्याच्या आधी, बागेला नवीन पालवे फुटण्याच्या आधी, समजा अचानक पाऊस झाल्यानंतर बागेला नवीन पालवे फुटले असेल तर ती पालवे फुटायच्या आधी आपण पानगळ करून घेणे अपेक्षित असते. त्यानंतर पानगळीच्या बाबतीत हे सर्व आपण विश्रांती काळातील सर्व मुद्दे कव्हर केलेले आहे. त्यामध्ये आता पानगळीचा जो आपण पानगळीसाठी प्रमाण काय असावे, इथरेलचे प्रमाण काय असावे, पानगळीनंतर पुढील नियोजन काय असावे त्याबद्दल पुढील व्हिडिओमध्ये आपण माहिती देऊया. त्याबद्दल एक मुद्दा जो शेवटचा राहिलेला आहे की विश्रांती काळातील नियोजन झाल्यानंतर ज्या दिवशी आपण पानगळं मारणार आहात तर त्या दिवशी बागेला पाणी द्यावे की न द्यावे असा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो. तर ज्या बागेंमध्ये जर नॅचरली 70-80% पानगळ झालेले आहे किंवा ज्या बागांना उन्हाळ्यामध्ये ताण आहे, ज्या बागांना पाण्याची अत्यंत गरज आहे, तर अशा बागेंमध्ये इथरेलची फवारणी मारल्यानंतर तर ती फवारणी झाडाला मुळांवाटे पाणी नसते, बागे ताण असतो. त्यामुळे जी इथरेलची फवारणी आपण मारतात तर ती फवारणी अधिक प्रमाणात झाडाकडून ओढली जाण्याची शक्यता असते, परिणामी काळी जळायचा प्रॉब्लेम बऱ्याच बागांमध्ये येतो. तर ज्या बागांना नॅचरली जास्त प्रमाणात 90-80% ताण बसलेला असेल तर अशा बागांमध्ये पानगळीच्या दिवशी अर्धा तास पाणी दिले तरी काही हरकत नाही. ज्या बागांना अशा प्रकारचा ताण असेल, म्हणजे जे जमीन पाणी धरून ठेवणारे असेल, गाळवट असेल, अशा भागांमध्ये शक्यतो हा प्रॉब्लेम येत नाही. त्यामध्ये 30-40% जर पालवी झाडावर ऑलरेडी शिल्लक असते. पानगळ मारायच्या दिवशी ह्या भागांना शक्यतो पाणी देऊ नये, कारण जर तुम्ही पाणी दिलं तर मग तो झाडाचा नॅचरल ताण तुटला जातो, इथरेलचा त्या प्रमाणामध्ये परिणाम होत नाही आणि मग पानगळ कमी प्रमाणात होते. त्यामुळे ज्या जमिनी हलक्या असतील, जिथे पानगळ नॅचरली झालेली असेल, अशा जमिनींमध्ये फक्त पाणी द्यावे. ज्या जमिनींमध्ये असं पालवी आधी गळलेली नसेल, नॅचरली ताण बसलेला नसेल, तर त्या जमिनींमध्ये पानगळनंतर 1-7 ते 8 दिवशी पाणी दिले तरी चालेल. विश्रांती काळातील जवळपास सर्व मुद्दे आपण कव्हर केलेले आहे. यानंतर तो पानगळीवरचा व्हिडिओ असेल, त्यामुळे इथरेलचे प्रमाण किती असावे, पानगळीनंतर पाणी कधी द्यावे, पानगळीनंतर साधारणतः कोणत्या फवारणी घ्यावे याविषयी आपण माहिती देऊया. आजचा विश्रांती काळातील व्हिडिओ कसा वाटला याविषयी आपण प्रतिक्रिया जरूर कराव्या. या व्हिडिओ जो आहे त्याच्या खाली कमेंट बॉक्समध्ये आपण आपल्या प्रतिक्रिया नोंदवाव्यात. तसेच ज्या शेतकरी बांधवांनी आपले यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केलेले नाही त्यांना असे सांगणं आहे की त्या जय किसान कृषी या नावासमोर जे सबस्क्राईब बटन आहे तिथे आपण हे सबस्क्राईब चॅनल सबस्क्राईब करावे. त्याचा फायदा असा होईल की आज आपण हा विश्रांती काळातील नियोजन हा व्हिडिओ दिलेला आहे, उद्या पानगळ आणि त्या रिलेटेड, त्यानंतर रोगोपीड व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन याविषयी आपण एक एक व्हिडिओ पोस्ट करत आहोत. तर सबस्क्राईब केलेले असेल तर आपल्याला ते व्हिडिओ बघता येईल, त्याविषयी आपल्याला नोटिफिकेशन येत जाईल. त्यामुळे जय किसान कृषी या चॅनल समोर सबस्क्राईब बटन आहे, त्यावर आपण सबस्क्राईब नक्की करावा. आजचा व्हिडिओ कसा वाटला याविषयी आपण प्रतिक्रिया जरूर कराव्या. धन्यवाद.